भरधाव जाणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण गंभीररित्या जखमी झाला. ही घटना 6 नोव्हेंबर रोजी वडकी गावाजवळील असलेल्या सैनिक धाब्याजवळ सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान या अपघातात दोनही ट्रक रस्त्यावर आडवे झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वारंगलवरून ट्रक कापसाच्या रुई घेऊन विरुद्ध दिशेने हरियाणा येथे जात होता. आयक्षरबाग ट्रकवरून आदिलाबाद येथे जात होता. दरम्यान वडकी गावाजवळ असलेल्या सैनिक धाब्यासमोर या दोनही ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात दोनही ट्रकचे कॅबिन क्षतिग्रस्त होऊन चकनाचूर झाले. या अपघातात ट्रक चालक छोटेलाल मुन्नीलाल राय हा गंभीररित्या जखमी झाला. अपघात घडताच NHI 1033 वर कार्यरत असलेले कर्मचारी सलमान पठाण हे वेळेवर पोहोचून जखमीला ग्रामीण रुग्णालय करंजी येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्त दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाल्यामुळे नागपूर हैदराबाद महामार्गावरील वाहतूक काळी काळ ठप्प झाली होती. यावेळी महामार्गावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव, बीड जमादार अरुण भोयर, वडकी बीडचे किरण दासरवार, वाहन चालक नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्त ट्रकला बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. Thank you.